नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या ओठांची त्वचा शरीरातील इतर त्वचेपेक्षा जास्त मुलायम आणि पातळ असते आणि म्हणूनच आपल्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे देखील या ओठांच्या त्वचेचा नैसर्गिक रंग जाऊन काळपटपणा यायला सुरुवात होते आणि त्यांच्यावर डेड स्किन सेल्स तयार व्हायला सुरुवात होते. आपल्या चेहऱ्याच्या किंबहुना संपूर्ण शरीराच्या त्वचेवर ऑइल सोडणाऱ्या ग्रंथी असतात, ज्या त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्याचे कार्य करतात. पण आपल्या ओठांवर मात्र अशा प्रकारच्या ग्रंथी नसतात, त्यामुळे ओठांना बाहेरून मॉइश्चराइज ठेवणे फार महत्त्वाचे असते. ओठांची त्वचा पातळ असल्याने तीव्र उन्हाचा देखील या त्वचेवर लगेच प्रभाव पडतो. याशिवाय चहा, कॉफी, रक्ताची कमतरता, डिहायड्रेशन, वेगवेगळे कॉस्मेटिकचा वापर करणे, स्मोकिंग आणि टूथपेस्टमधील फ्लोराईडसुद्धा ओठ काळे होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. या कारणांपैकी तुमचे ओठ काळे होत असतील तर तुम्ही ते करणे बंद करायला हवे. ओठांची नैसर्गिक चमक पुन्हा मिळवण्यासाठी एक्सफोलिएशन आणि मॉइश्चरायझेशन दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि आज आपण या व्हिडिओमध्ये असा एक घरगुती उपचार करणार आहोत जो या दोन्ही गोष्टींची पूर्तता एकटाच करेल. परंतु मित्रांनो, अजूनही तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि ऑल या नावावर क्लिक करून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवा. तर मित्रांनो, हा उपाय तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत साखर. येथे आपण अर्धा चमचा साखर घेणार आहोत. साखरेचा वापर केल्याने ओठाच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात व त्वचेखाली नवीन स्किन सेल्स तयार होतात. यानंतर आपण घेणार आहोत हे अर्धा चमचा मध. मध ओठाच्या त्वचेला मुलायम ठेवण्याचे कार्य करते. शिवाय यात असलेली नैसर्गिक साखर नवीन स्किन सेल्स निर्मितीला चालना देते. यानंतर आपण यात घेणार आहोत अर्धा चमचा लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने त्वचेवरील इम्प्युरिटीज निघून जातात व त्वचा स्वच्छ होते. सर्वात शेवटी आपण यात ॲड करणार आहोत अर्धा चमचा हे गुलाबजल. मित्रांनो, गुलाबजलाचे स्किन बेनिफिट्स आपल्याला सर्वांना परिचितच आहेत. गुलाबजलाच्या वापराने ओठ मऊ, चमकदार आणि मुलायम होतात. या सर्व गोष्टी घेतल्यानंतर या चांगल्या प्रकारे मिक्स करायच्या आहेत. यानंतर आपल्या बोटाच्या सहाय्याने या मिश्रणाचे ओठावर 2 ते 3 मिनिटे चांगल्या प्रकारे मसाज करायची आहे आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. या एकट्या उपायाच्या वापराने तुमच्या ओठासंबंधीच्या जवळजवळ सर्वच समस्या दूर होतील. तुमचे ओठ जास्तच निस्तेज झाले असतील तर यामध्ये ऑलिव्ह ऑइल देखील अर्धा चमचा या प्रमाणात ॲड करू शकता. हमखास रिझल्ट मिळवायचा असेल तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा नियमित करायचा आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा उपाय. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, गरजवंतांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.